शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। आयुक्त तुकाराम मुंडे और नागपुर महानगर पालिका का विवाद सोमवार को थाने पर पहुंचा। महापौर संदीप जोशी ने आयुक्त के खिलाफ शिकायत दर्ज की है। मनपा आयुक्त तुकाराम मुंडे और महापौर संदीप जोशी के बीच शाब्दिक घमासान शुरू है। आज सदर पुलिस थाने में भी महापौर संदीप जोशी इन्होंने मनपा आयुक्त तुकाराम मुंडे के खिलाफ स्मार्ट सिटी प्रोजेक्ट के सीईओ नहीं होने के बावजूद भी उन्होंने जिस प्रकार से सीईओ पद का गैर जिम्मेदाराना तरीके से उपयोग किया और बैंक ऑफ महाराष्ट्र से ठेकेदार को 20 करोड़ का भुगतान किया, ऐसी शिकायत उन्होंने सदर पुलिस थाने में दर्ज की। महापौर संदीप जोशी द्वारा डीसीपी विनीता साहू इन्हें शिकायतों का एक पत्र दिया गया। इस बारे में जब इनबीसीएन टीम ने जानना चाहा तो मनपा के आयुक्त तुकाराम मुंडे इन्होंने अपने ऊपर लगाए गए तमाम आरोपों को सिरे से खारिज करते हुए उसका पुरजोर खंडन किया। दोन अत्यंत वरिष्ठ आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे, बेकायदेशीर कृत्यामुळे, तसेच सत्ता आणि पदाचा गैरवापर, मला जसं वाटेल तसं मी करील या पद्धतीने केल्यामुळे आजचा दिवस हा उजाडलेला आहे। या शहरामध्ये स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य लेखा वित्त अधिकारी श्रीमती मोना ठाकूर, त्याचप्रमाणे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी ज्या पद्धतीने गैरवापर केला, ज्या पद्धतीने या शहरातील पब्लिकचा मनी जनतेच्या पैशासोबत खिलवाड केली, त्याचप्रमाणे या शहरातील या दोन अधिकारी यांनी नियमाची तोडमरोड करून या शहरात जे प्रकार केलेले आहेत त्याबद्दल या स्मार्ट सिटीचे दोन डायरेक्टर म्हणून मी, त्याचप्रमाणे माझे सहकारी श्री संदीप जाधव, या दोघांनीही आत्ता पोलीस प्रशासनाकडे तक्रार नोंदवलेली आहे। कलम क्रमांक 406, 409, 420, 463, 464, 465, 468, 471 आणि कंपनी ॲक्टच्या कलम 447 अन्वये फौजदारी कारवाई क्रिमिनल ऑफेन्स हा दर्ज करण्याकरता आम्ही आज FIR लॉन्च केलेला आहे। मुळामध्ये त्यांनी जी कंप्लेंट केली मी डिटेलमध्ये बघितलेली नाही आहे, पण तुम्ही जे सांगताय त्याच्या आधारे बेसिकली की मी CEO नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर प्रथम गोष्ट, हे SPV आहे, स्पेशल पॉप्युलर व्हेकल, हे गव्हर्नमेंटनी फॉर्म केलेलं आहे, त्याच्यामुळं कोणत्या कंपनीचं जर काही इश्यू असतील तर ते कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये डिस्कस व्हायला पाहिजे, तर नंतर बाहेर यायला पाहिजे, हे त्याचा रूल आहे कंपनी ॲक्टनुसार, विच इज बिंग हायलाइटेड बाय हिम, नंबर वन। नंबर टू, मी CEO आहे की नाही आहे हे माझ्यासमोर जे आहे हे आम्ही आपल्याला जे दाखवतो आहे, दिस इज अ रेझिग्नेशन लेटर, बघा तुम्ही बघा, हे सोनूने तत्कालीन CEO आहेत, बघू शकता हे, मी तुमच्याकडे कॉपी देणार नाही पण तुम्ही बघू शकता, ॲड्रेस केले चेअरमन श्री प्रवीण सिंग परदेशी यांना, वाचून घ्या काही प्रॉब्लेम नाही, ओके राईट। त्याची डेट आहे 11/2/2020 आणि आपल्या इथलं इनवर्ट जे आहे 14/2/2020 आहे। त्याच्याखाली इथं बघितलं त्यांनी प्रदेश साहेबांचे, चेअरमन साहेबांचे रिमार्क आहेत, हे जर बघितले तर रिसिव्ह, आता ते मला पूर्णपणे दिसत नाही आहे म्हणजे त्याच्या काय जर मे बी ॲक्सेप्टेड, त्याच्यानंतर पुट अप बिफोर बोर्ड आणि तर खाली काय लिहिलं आहे मला एक्झॅक्टली दिसत नाही, पण हँड ओव्हर इन कपॅसिटी ऑफ म्युनिसिपल कमिशनर, ओके नाव गिवन दिस, आता वाय आय एम सेइंग ॲज पर SPV स्मार्ट सिटीमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर कोणकोण असतं हे शासनाने ठरवलेलं आहे, त्याच्यामध्ये म्युनिसिपल कमिशनर इज
डायरेक्टर बाय डेजिग्नेशन. ऐज मेयर इज अ डायरेक्टर बाय डेजिग्नेशन. ऐज स्टैंडिंग कमिटी चेयरमैन इज अ डायरेक्टर बाय डेजिग्नेशन. ऐज अ सीपी एंड कलेक्टर आर डायरेक्टर बाय डेजिग्नेशन. सेम वे म्युनिसिपल कमिश्नर इज अ डायरेक्टर बाय डेजिग्नेशन. जो कोणी असेल तो ऑटोमॅटिकली डायरेक्टर होतो. हे जी आर आहे आणि त्यानुसारच फॉर्म झालेलं आहे. एस पी व्ही फॉर्मचं स्ट्रक्चर सांगतो मी आत्ता झाल्यानंतर नाही. हे सगळीकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉर्पोरेशनचं हे स्ट्रक्चर आहे. सगळ्या स्मार्ट सिटीचं हे स्ट्रक्चर आहे त्या दृष्टिकोनातून आहे. म्हणून मी ज्यावेळेस आता हे आहे 11 फेब्रुवारीची माझी जॉईनिंग 28 जानेवारीची. याचा अर्थ काय झालं, ज्या दिवशी मी म्युनिसिपल कमिशनर झालो त्या दिवशी मी डायरेक्टर ऑफ स्मार्ट सिटी नागपूर स्मार्ट सिटी अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं झालो, राईट. आता हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्ससमोर फक्त इन्फॉर्मेशन रॅटिफिकेशन असं जसं प्रोसिजर, बिकॉज हे एस पी यूचं फॉर्मेशन तसं आहे. इट्स नॉट अ प्रायव्हेट कंपनी ॲज डीम्ड, की जिथं की डायरेक्टर अपॉइंटमेंट हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्ससमोर जात असतं त्याची प्रोसिजरचा. इथं कारण गव्हर्नमेंटनी एस पी यू फॉर्म करतानाच हे ऑटोमॅटिक दिलेलं आहे, याच्यामध्ये चेंज होऊ शकत नाही. मेयरच्या एक्स ऑफिशियल डायरेक्टर कमिशनर असतात, तसे एक्स ऑफिशियल मेयर पण असतात. म्हणजे मेयरशिवाय दुसऱ्या कोणाला करता येत नाही आणि मेयरला करून घ्यायचं नाही असं होऊ शकत नाही, कारण एक्स ऑफिशियल आहेत ते. सेम कमिशनरच्या बाबतीत मनपा तुकाराम मुंडे के बाद इस विषय पर बात करते हुए डीसीपी विनीता साहू इन्होंने कहा कि सिर्फ शिकायत पत्र महापौर द्वारा दिया गया है, इसकी तहकीकात करने के बाद एफआईआर दर्ज किया जाएगा, लेकिन हाल फिलहाल में कोई भी एफआईआर दर्ज नहीं किया है. जी, एक उन्होंने कंप्लेन दिया है हमारे पास में और उनका बोलना है कि कुछ जो है प्रोसीजरल लैप्सेस हैं और अभी उसके अंदर कुछ मिसअप्रोप्रिएशन है, बट इसके बारे में जब तक पूरी चौकसी नहीं हो जाती तब तक हम कमेंट नहीं कर सकते, क्योंकि उन्होंने जो व्याप्ति बताई है वो जो बेसिक जो पुलिस स्टेशन इन्वेस्टिगेट करता है उससे ज़्यादा है. इसलिए ईओडब्ल्यू को मोस्ट प्रोबेबली जो है उसका इंक्वायरी फर्स्ट ऑफ ऑल दिया जाएगा, जिसमें कि एक्चुअल फैक्ट्स जो है वो उसके अंदर पता किए जाएंगे. अभी एफआईआर दर्ज नहीं हुई है. अभी जो उन्होंने हमारे पास में जो उनका कंप्लेन दिया है उसके अंदर पहले एक इंक्वायरी होगी. इंक्वायरी में जब जैसे फैक्ट्स मिलेंगे तो कायदेशीर कार्रवाई उस प्रकार की जाएगी.